एका घनाचे पृष्ठफळ 384 चौसेमी आहे, तर त्याचे घनफळ किती? सर लक्ष द्या मित्रांनो, घनाचे पृष्ठफळ आणि काढण्याचं सूत्र 6 × बाजूचा वर्ग. घनाचे पृष्ठफळ काढण्याचं हे सूत्र आहे. गणित म्हणते एका घनाचं पृष्ठफळ 384 चौरस सेमी. पृष्ठफळाच्या रकान्यात मांडा. ओके, बराबर 6 × बाजूचा वर्ग. घनाचं पृष्ठफळ काढण्याचं हे सूत्र समोर. आता 384 कडे येताना हे 6 भागिला समोर बाजूचा वर्ग. ओके, हा भाग द्या 6 × 6 = 36. उरले 2 झाले 24. 6 × 24 समोर बाजूचा वर्ग. हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे 64 वर्गमुळात. समोर उरली 1 बाजू अर्थात 64 चं वर्गमूळ 8. आणि हे उत्तर आलं लेकरांनो सेमीमध्ये. याचा अर्थ त्या घनाची बाजू मिळाली. अर्थ त्याचा असा, त्या घनाची बाजू बराबर 8 सेमी आहे. प्रश्नामध्ये मुख्य प्रश्न असा, त्याचे घनफळ किती? घनफळ काढायचं म्हणजे बाजू माहीत असणं कर्मप्राप्त. आता घनाचे घनफळ आणि ते काढण्याचं सूत्र आहे बाजूचा घन. बाजू आली 8, घन म्हणजे 8 3 वेळा गुणाकाराच्या स्वरूपात अशा पद्धतीची मांडणी. हा गुणाकार 64 × 8, हा गुणाकार 8 × 32 आणि 8 × 48 आणि 3 = 512 घनसेमी. सेमी क्यूब म्हणजे घनसेमी. ओके, प्रश्न होता एका घनाचे पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती? मित्रांनो, घनफळ 512 घनसेमी. हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे. ओके,